त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज गोवंदा शिक्षण विभाग आपल्याला इंग्रजीचा एक टॉपिक या ठिकाणी सादर करणार आहोत. आणि सोबतच आमच्या या ठिकाणी तांत्रिक सहकार्य आमच्या कामामध्ये संदीप खारे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगू तुम्हाला, व सतीश खोडकर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गजाननवाडी यांचे तांत्रिक सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागतंय. सर्व जिल्हा परिषदांमधले आयोजित मिशन आरंभ या अगदी महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांना गुणवत्तेचा न्याय मिळवून देणाऱ्या उपक्रमामध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, सहभागी शिक्षक मित्र, शिक्षक अधिकारी मान्यवरांचे सहर्ष स्वागत. चला तर आपण आता जॉईन होऊया आणि आपल्या घटकाकडे जाऊया. आज विषय आहे इंग्लिश. इंग्लिशला पेपर क्रमांक 2 मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा विषय 75 प्रश्नांसाठी असतो. त्यातील 25 प्रश्न हे इंग्रजीवर आधारित असतात. त्यामध्ये मिसलेनियस म्हणजे संकीर्ण प्रकारच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असतो तो ऍडव्हर्ब या प्रकारामध्ये. आता ऍडव्हर्ब म्हणजे काय हे आज आपण अभ्यासणार आहोत. आता ऍडव्हर्बचे प्रकार कोणते, आपण जर प्रश्नामध्ये ऍडव्हर्ब आलं तर ते बोलवायचं कसं, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. मी प्रमोद कुलदीप शिर्के, ग्रॅज्युएट टीचर, प्रायमरी स्कूल हंगेवाडी, तालुका श्रीगोंदा, डिस्ट्रिक्ट अहमदनगर. या ठिकाणी माझा परिचय देतो. आता आपण आपल्या घटकाकडे येऊया, परंतु त्या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी पूर्वज्ञान आपल्याला काही असणं अपेक्षित आहे. थोडक्यामध्ये पूर्वज्ञान आपण पाहूया. आपण ज्यावेळेस वाक्य तयार करतो रिएक्शन करा. या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच हे जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पार्ट ऑफ स्पीच, पार्ट ऑफ स्पीच अभ्यासताना सर्वात महत्वाचं इंग्रजी वाक्य रचना करण्यासाठी जे जे घटक लागतात ते पार्ट ऑफ स्पीच मध्ये असतात. मराठी आणि इंग्रजी वाक्यरचना यामध्ये थोडा फरक आहे. मराठीमध्ये आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर अशी वाक्यरचना करतो, तर इंग्रजीमध्ये सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट या पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करायचं असतं. वाक्य तयार करताना वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दांचा समूह. त्या ठिकाणी अर्थ असेल तरच त्याला आपण सेंटेन्स म्हणतो, अन्यथा त्याला आपण सेंटेन्स म्हणू शकत नाही. आणि वाक्य तयार करता असताना आपल्याला मराठीमध्ये स्वीकारी आणि अविकारी काही शब्द आहेत, तसंच इंग्रजीमध्ये प्रथम आहे नाउन. त्यामध्ये पहिला आहे नाउन. नाउन म्हणजेच आपल्या मराठीमध्ये नाम
दुसरा आहे रोन आऊट, रोन आऊट म्हणजे त्या ठिकाणी सर्वनाम. तिसरा आहे पद, पद म्हणजे क्रियापद. ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषक. त्यानंतर आहे ऍपर, म्हणजे क्रिया विशेषण. मोठी किंवा बरोबर प्रीपोजिशन, प्रीपोजिशन म्हणजे छंदवी अव्यय आणि कन्जंक्शन उभयान्वयी अव्यय दोन वाक्य जोडण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. त्याचबरोबर इंटरजेक्शन म्हणजे केवळ शब्द अव्यय आपण त्याला असं म्हणतो. त्या ठिकाणी आपण आश्चर्य तीव्र भावना असणारे भावना व्यक्त करतो ज्यावेळेस त्याचा आपण वापर करत असतो. तर असे हे एकूण पार्ट ऑफ स्पीच आठ आहे. आता पाहा थोडक्यामध्ये आपण पूर्वज्ञानामध्ये आपल्याला जे शब्दांच्या जाती आहेत त्याची उजळणी आपण या ठिकाणी घेऊया आणि मग आपण मुख्य घटकाकडे जाऊया. आता नाऊन, नाऊन म्हणजेच तुम्ही त्याला तुमच्या भाषेमध्ये नाम असं म्हणतात मराठीमध्ये. तर इट इज अ वर्ड फॉर अ पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल ऑर आयडिया. म्हणजे आपण व्यक्तीचे, वस्तूचे, जागेचे, प्राण्याचे किंवा एखाद्या कल्पनेचे जे नाव ठेवलेले असते त्याला आपण नावून म्हणतो. कॉन्क्रीट, आता पण नाऊनचे म्हणजे काही प्रकार आहेत आपल्याला ते अभ्यासायला आहेत. तर कॉन्क्रीट नाऊन, कॉन्क्रीट म्हणजे काय तर ज्या वस्तू व्यक्ती आपल्याला दिसतात त्यांना त्यांना नाम नाव आपण ठेवतो त्याचं त्याला आपण कॉन्क्रीट नाऊस म्हणतो. डॉग म्हटल्यानंतर आपल्याला दिसू शकतो, ऍपल्स म्हटल्यानंतर दिसू शकतो. त्यामुळे ते झालं कॉन्क्रीट नाऊन. दुसरं आहे ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे जे आपण पाहू शकत नाही, जे आपण लिहू शकतो परंतु पाहू शकत नाही. काइंडनेस, दयाळूपणा, हॅपीनेस, त्या ठिकाणी आनंदी. त्यानंतर तिसरा नावाचा प्रकार आहे कॉमन नाऊन. कॉमन नाऊन त्यालाच तुम्ही त्या ठिकाणी स्कूल आहे, त्यानंतर प्लॅनेट आहे, समूहदर्शक नाम असं आपण मराठी त्याला नाव म्हणजे प्लॅनेट स्कूल नाव. धन्यवाद खाली सर, आपल्या तांत्रिक सर कार्याबद्दल. हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहतोय तो आहे कॉन्क्रीट नाऊन. कॉन्क्रीट म्हणजे आपल्याला दिसत ते ऍब्स्ट्रॅक्ट जे दिसत नाही असं. कॉमन नाऊन, कॉमन नाऊन याचा अर्थ आपण आता पाहिलं समूहदर्शक नाव आणि प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन मध्ये आपण आपलं जे व्यक्तीचं वस्तूचं पाहण्याचं ठरलेलं नाव आहे, आपल्याला जे नाव दिलेलं आहे. समजा तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला स्टुडंट म्हटलं जातं त्यावेळेस ते कॉमन नाऊन असतं. आणि तुमचं समजा स्वतःचं नाव असेल, अजय असेल, राधा असेल, हे तुमचं प्रॉपर नाव. तर हे झाले नामाचे प्रोडक्ट पाहिजे आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता पुढे जाऊया. दुसरा प्रकार आहे प्रो नाव. थोडक्यात आपण आपलं पूर्वज्ञान या ठिकाणी पाहतोय. It is a word used in place of a noun. अगदी सोपी आणि साधी व्याख्या सर्वनामची आहे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. आणि हे सर्वनाम पुन्हा पुन्हा आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपले असतात. त्यामध्ये आय, मी, वी, आम्ही, यू आणि यू, एक वचनी आणि एक वचनी, तू, तुम्ही, ही, हे सगळे जे उदाहरणं आहेत हे प्रोनाऊनचे आहे. नामाऐवजी आपण त्यांचा वापर करतो म्हणून त्यांना आपण प्रोनाऊन असं म्हणतो. नंतर पुढच्या प्रकाराकडे आपल्याला
शब्दांचे जातीचा तिसरा प्रकार आहे वर वर. आता वर म्हणजे काय? वर म्हणजे क्रियापद, क्रियापद. त्यावर एक लक्षात ठेवायचं, क्रिया या शब्दाचा मूळ त्या ठिकाणी आपल्याला होतो, म्हणून त्या ठिकाणी त्याला आणखी एक आपण नाव नावाने ओळखतो, ऍक्शन वर्ड. ज्या शब्दाने आपल्याला कृती कळते, क्रिया कळते, ऍक्शन कळते, त्याला आपण म्हणतो वर. आता त्याची व्याख्या काय केली, छोट्या छोट्या व्याख्या दिली इथं, अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड दॅट एक्सप्रेस अँड ऍक्शन ऑफ बीइंग. एखाद्या गोष्टीची सुरुवात किंवा प्रत्यक्ष करणारी कृती जर तिथे दर्शवली जात असेल तर त्याला आपण वर्ब असं मानणार आहोत. दोन तीन उदाहरणं तुमच्या परीक्षा जी दिली आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. एक्झाम्पल पहिला आहे टू प्ले. आता तुम्ही म्हटलं आय एम प्लेईंग, खेळत असाल तुम्ही जर तुम्ही म्हणाल म्हणू शकता की आय एम प्लेईंग. त्या ठिकाणी खेळण्याची क्रिया दर्शवण्यासाठी प्ले ही क्रियापद आलेलं आहे, म्हणून त्याला म्हणायचं वर. स्पीक. आता हिअर आय एम स्पीकिंग, मी या ठिकाणी बोलतोय. यू आर लिस्निंग, तुम्ही ऐकताय. स्पीकिंग, लिस्निंग हे काय आहेत? क्रिया दर्शवणे शब्द आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहोत? वर म्हणणार आहोत. टू कॅच, कॅच म्हणजे पकडणे. कॅच, आय कॅच द बॉल. ही कॅचेस व्हेरी वेल, या ठिकाणी कृती दर्शवली जाते कॅच या शब्दाने, म्हणून कॅच हा शब्द वर आहे. हा पहिला वर प्रकार पाहिला, नाऊन त्यानंतर प्रोनाऊन, त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे वर. पुढचा प्रकार आहे ऍड वर, जो प्रकार आज आपल्याला शिकायचा आहे, पुढे जाऊन आपण तो सुव्यवस्थितपणे पाहणार आहोत. हा या ठिकाणी ऍडव्हर्ब म्हटलं की त्याच्या नावातच तुम्हाला वर मिळते का वर आणि ऍडव्हर्ब. जशी शाळेमध्ये तुमची जोडी असते बसण्याची बेंचवर, तशी या दोघांची जोडी असते का? हे जे ऍडव्हर्ब आहे ते कोणावर डिपेंड असतं? वर्बवर डिपेंड असतं. क्रियापदात विशेष ते माहिती सांगतो, क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतो. जशी जोडी आहे नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह, त्याचबरोबर प्रोनाऊन. पा नाऊनशी निगडी नाऊ नाऊनला दोन मित्र आहेत, एक आहे ऍडजेक्टिव्ह, दुसरा आहे प्रोनाऊन. तो याच्याशी नाऊनशी संबंधित आहे. फर्मला एक फ्रेंड आहे त्याचं नाव ऍडवर. पहा क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला आपण क्रियाविषयी ऍडवर म्हणणार आहोत. नाऊनविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणणार आहोत. आणि नाऊनला रिप्लेस करून जर एखादा शब्द येणार असेल तर त्याला आपण प्रोनाऊन असं म्हणणार आहोत. आता इथं काही उदाहरणं दिली आहेत ऍडवर्बची, पाहूया. व्याख्या पाहूया अगोदर. इट डिस्क्राइब्स ऑर मॉडिफाईज अ वर्ड अँड ऍडजेक्टिव्ह ऑर अनादर ऍडवर्ब बट नेव्हर अ नाऊन. म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवायचं पहा, ऍडवर्ब जे आहे हे क्रियापदाशी संबंधित आहे, विशेष नामाशी संबंधित नाही. हे लक्षात ठेवा. ते काय मॉडिफाय करतं? तर त्या ठिकाणी वर्बला मॉडिफाय करतं, ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करतं, ऍडवर्बला पण मॉडिफाय करतं. उदाहरणार्थ वर्बला मॉडिफाय करताना आपल्याला दिसते का स्लो ही क्रिया आहे, त्याला यलवाय प्रत्यय लागू स्लोली, हे ऍडवर्ब या ठिकाणी तयार झालेलं आहे. क्विकली यलवाय या ठिकाणी फर्स्ट पासून वर्बला मॉडिफाय ठेवून या ठिकाणी ऍडवर्ब तयार झालेलं आहे. फास्ट. आता पाहिजे तर आपल्याला एक लक्ष ठेवायचं की यलवाय प्रत्यय असतो पण प्रत्येक ठिकाणी आरसीएस असं नाही. आता फास्ट शब्दामध्ये यलवाय प्रत्यय नाही तरी सुद्धा ते ऍडवर्ब आहे. आपण पुढे जाऊन ते डिटेल्स मध्ये पाहणार
tahun. हाँ, पूछना तो टिका है। अब तक अपन जो अभ्यास किया जशी वर्ब आणि ऍडव्हर्ब जी जुडी आहे तशी या ठिकाणी तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं कोणाची जुडी आहे नाउन आणि ऍडजेक्टिव्ह। नाउन आणि ऍडजेक्टिव्ह यांची जुडी आहे का? काय करतं ऍडजेक्टिव्ह? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो मराठी आता इंग्लिश मध्ये आपण त्याची या ठिकाणी व्याख्या केलेली नाही तर काय होईल याची? ऍडजेक्टिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउ। एडजेक्टिव काय काम आहे? तर एडजेक्टिव टेल्स अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउ, नामाबद्दल माहिती सांगायचं का ते ऍडजेक्टिव्ह त्या ठिकाणी करत असतं। आपण पाहिलं की नाम म्हटलं की त्याच्या संदर्भात ऍडजेक्टिव्ह एक असणार आहे आणि दुसरा आपण यापूर्वी अभ्यास केलं प्रोनाउन। हे सुद्धा नावांच्या संदर्भात असते। तर या ठिकाणी आता ऍडजेक्टिव्ह तुमच्या लक्षात आलं असेल काही एक्झाम्पल पाहिल्यानंतर आणखी ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल। ब्युटिफुल सुंदर फ्लॉवर इज ब्युटिफुल त्या ठिकाणी फ्लॉवर आपण ब्युटिफुल विशेष ब्युटिफुल फ्लॉवर म्हणजेच फ्लॉवर हे नाउन झालं। ब्युटिफुल फ्लॉवर आता पाहिजे तर फ्लॉवर हे नाउन आहे त्यासाठी ऍडजेक्टिव्ह म्हणून कोण काम करत आहे? ब्युटिफुल सुंदर फूल पिक्चर पाळी कर समजा एक उदाहरण पाहिलं आपण इथं प्रत्यक्ष सुद्धा आपल्याला दिलेलं आहे पाळ पिक्चर हे नाउन आहे आणि त्याच्यासाठी ऍडजेक्टिव्ह म्हणून कोण काम करत आहे? तर ब्युटिफुल। स्मार्ट स्टुडंट स्टुडंट हे नाउन आहे त्याविषयी अधिक माहिती देणारा शब्द सांगतोय स्मार्ट हा शब्द त्याची माहिती देतोय म्हणून ते काय झालं? ऍडजेक्टिव्ह। लक्षात आलं? आपण आतापर्यंत पाच प्रकार अभ्यासले नाउन प्रोनाउन वर्ब ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह। आता आपण सहाव्या प्रकाराकडे जातोय प्रीपोजिशन। लुक ॲट द पिक्चर ऑब्झर्व इट चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रीपोजिशन कशाला म्हणतात मराठीमध्ये तुम्ही त्याला उभया रुया आले अविकारी शब्दामध्ये जातात प्रीपोजिशन म्हणजे तो बयान मी अव्यय सॉरी शब्द योग्य आहे पाहूया इथे थोडक्यात इथे या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे इट इज अ वर्ड प्लेस बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू फॉर्म अ फ्रेज मॉडिफाइंग अदर वर्ड अनदर वर्ड इन द सेंटेन्स। कधी येतोय तो बिफोर नाउन ऑर प्रोनाउन
to form a phrase modifying another word in the sentence. Father, if I can tell you that in real life, the power, the cat is on the table. Let's take a file and talk about the action team. Cat put a step on the table one was really pissed. But table one was really happy. हे सांगण्यासाठी आपण इथे कोणता शब्द वापरतोय ऑन मग ऑन आपला वाक्यातला काय झाला काय झालं प्रीपोजिशन अंडरस्टँड आता मी जर इथं टेबलवर पेन ठेवला काय म्हणणार तुम्ही द पेन इज ऑन द टेबल ऑन त्या ठिकाणी काय असणार आहे प्रीपोजिशन असणार आहे तुम्हाला डॉग पण दिसतोय कुठे येतो त्यासाठी काय प्रिपोजिशन वापरता येईल आपल्याला द डॉग इज अंडर द टेबल स्पायडर अंडर हा शब्द त्याचं स्थिती दर्शवलंय स्थिती कुठे आहे ते सांगतोय अंडर हे या ठिकाणी आपल्यासाठी काय असणार आहे प्रीपोजिशन त्यालाच मराठीमध्ये मी शब्द लागले असं म्हणणार आहात अंडरस्टँड नेक्स्ट कंजंक्शन पाय तर कंजंक्शन या शब्दातच त्याचं अर्थ जडलेला आहे कंजंक्शन म्हणजे काय करते दोन गोष्टी जोडणे जोडणे कंजंक्शन पाहूया आपण त्याची व्याख्या पहा इट जॉईन्स जॉईन्स म्हणजे कशात काम करतोय ते जोडणे जॉईन्स कनेक्शन म्हटलं की जॉईन्स वर्ड काय काय जोडत आहे वर्ड फ्रेजेस क्लॉजेस इंडिक हा फ्रेज क्लॉजेस वर्ड म्हणजे शब्दाला जोडत वाक्यांना जोडत किंवा सेंटेन्स जोडत सेंटेन्स सेंटेन्स पण म्हणू शकता अँड इंडिकेट द रिलेशनशिप बिटवीन काय दाखवतो रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट जॉईंट दोन्हीचा जो संबंध आहे ते दाखवून काम करत असत तिथे काही कन्झर्शन पण आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये नेहमी वापरणार अँड आहे ऑर आहे बट आहे एक उदाहरण पाहूया आपण राम अँड आता इथं जोडण्यासाठी कोणतं वाटलं वापरलं आपण राम आणि श्याम जोडण्यासाठी अँड अँड त्या ठिकाणी कन्व्हेन्शन म्हणून काम करणार आहे ठीक आहे शेवटचा प्रकार पाहूया इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्ययकरण म्हणत तुम्ही मराठीमध्ये इट इज अ वर्ड यूज टू एक्सप्रेस काय काय एक्सप्रेस करते पाहते इमोशन्स इट इज ऑफन फॉलोड बाय एक्सक्लामेशन एक्सक्लामेशन मार्क आपल्याला माहित आहे कसा काढतो आपण तो असा काढतो उभी रेषा आणि खाली डॉट देऊ तर तो फॉलो बाय एक्लमेशन पॉइंट म्हणजे एक्लमेशन मार्क जशी उभे असणार आहे वाव कूल अवेस हे त्याची काही उदाहरणं आहे तर हे पूर्वज्ञानामध्ये आपण प्रकार अभ्यासले आता आपण प्रत्यक्ष आपल्याला जो घटक आहे त्या घटकाकडे जाऊयात आणि समजून घेऊयात आज जो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे ऍडवर्ब ऍडवर्बला मी मराठीमध्ये क्रिया विशेषण असा प्रतिशब्द वापरू शकता
बोलिया आय वर्ती कोणत्या वेळेला कोणी लक्षात येईल क्रिया विशेषण क्रिया विशेषण मराठीमध्ये ही अप्रगत विकास आहोत आणि हे अविकारी शब्द आहे त्याची व्याख्या अँड ऍडव्हर्ब इज वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट वर्ब काय करतं ऍडव्हर्ब कोणाविषयी माहिती सांगतोय तर वर्ब विषयी माहिती लक्षात ठेवायचं ऍडव्हर्बचं काम काय आहे टेल समथिंग मोर अबाउट वर्ब क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रिया विशेषण असं म्हणणार म्हणत असतो बघूया आत्ताच आपण पाहिलं की काय करतोय ते कोणाची जोडी आहे वर आणि ऍडव्हर्ब वर शिवाय ऍडव्हर्ब लिहू शकत नाही ऍडव्हर्ब वर ची वर म्हणजे काय ऍक्शन वर लक्षात ठेवायचं रन या ठिकाणी वर्ब आता कसा बोलतोय तो आपण म्हंटल स्लोली रन तर स्लोली या ठिकाणी आपण काय होणार आहे ऍडव्हर्ब प्ले आपण म्हटलं नाईसली प्ले नाईसली या ठिकाणी काय असणार आहे ऍडव्हर्ब होणार राईट माय फिगर परफेक्टली राईट परफेक्टली या ठिकाणी काय होणार आहे ऍडव्हर्ब होणार जम्प कंटिन्युअसली जम्प सारखा उड्या मारतोय ठीक आहे नाही कधी कधी आपल्याला वर्गात अशा गोष्टी करत असेल तर आपल्याला म्हणतात थांबा मुला म्हणतो पहिली दुसरी बोलत कंटिन्युअसली जम त्यांना दोन उड्या मारायला सांगितली तरी चार उड्या मारतो ठीक आहे कंटिन्युअसली जम कंटिन्युअसली या ठिकाणी कशाचं काम करणार आहे ऍडव्हर्बचं काम करणार आहे आणि जो कधी तो फर्क पाहिला आपण आणि त्याच्यावरून आपण आपलं ऍडव्हर्ब समजून घेतलेलं आहे तुमच्या वर्ग आणि ऍडव्हर्ब संकल्पना स्पष्ट झाल्या असतील आता वॉट ऍडव्हर्ब जे आहे ते आपण डीप मध्ये या ठिकाणी पाहूया आपल्याला वर वर आपण जे पाहिलं होतं ऍडव्हर्ब इज अ वर्ड दॅट मॉडिफाईड ऑर गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ड मी या पदाविषयी विशेष माहिती सांगतो किंवा तो मॉडिफाय करतो बदल करतो कोणा कोणामध्ये करतो अन ऍडजेक्टिव्ह ऑर अनदर ऍडव्हर्ब तो बदल कोणामध्ये करतोय तर ऍडजेक्टिव्ह मध्ये बदल करू शकतो आत्ताच आपण शब्द पाहिला होता नाईस जर म्हटलं तर ते ऍडजेक्टिव्ह आहे आणि आपण नाईस ही शब्द वापरलो नाईसली म्हटलं नाईसली म्हटलं की काय झालं ऍडव्हर्ब म्हणजे काय केलं त्याने नाईस या विशेषणाला मॉडिफाय करून त्याचं नाईस केले ऍडव्हर्ब काय झालं ते ऍडजेक्टिव्ह होतं त्याचं ऍडव्हर्ब काय झालं त्यानंतर वर्ब आपण मॉडिफाय करतो आता आपण शब्द पाहिला स्लो त्याच्यापासून तयार झालं स्लोली स्लो काय आहे वर आणि स्लोली काय झालं ऍड वर पाहिजे गंमत आहे बहुतांश जे ऍडव्हर्ब आहे हे यवाय प्रत्यय लावून तयार होतात परंतु असं नाही की प्रत्येकच ऍडव्हर्ब हे यवाय प्रत्यय लावून होतं पुन्हा आपण हे डीप मध्ये पाहणार आहोत इथपर्यंत समजलं पहिल्या वाक्याचा आपण आपण पाहिला त्यानंतर दुसरं वाक्य इथं पाहूया
They describe when, where, far, how, and how often. Farmer number one. They describe. Upon jawabnya kriya pada la prasna bicara. Jadi bicara pada kon-kon te tempat itu ada apa yang perlu dicek. Where apa perlu dicek? Where apa perlu dicek? Why apa perlu dicek? How apa perlu dicek? How often often. Ya, sabda-sabda apun wapun kelar nanti. Apalagi ke adverb ahli kata yang diurut tadi lah. Ahli. Kata. He runs slowly. So, harum sepuluh. Kata itu, run kaya ini, buat baik. Kalau apun question yang bicara itu. How he runs, kata pulsa itu, mudah ini. How he runs, how he runs, utar itu, slowly. Jadi utar kaya itu slowly. Jadi jadi point yang kita dah tahu itu, read the report, read watch it. Kalau sudah tahu apa nanti, manner untuk. Ter adverb manner of adverb of manner. Siapa pun pura panah tahu. Kalau itu penye utar itu, nanti penye nanti utar ada. Jadi adverb of time asal. Fairly the answer is the adverb of place as the finally the answer is the answer. Then you can add adverb of manner as the how. How is the answer is the adverb of degree. And adverb of degree as the how often. And how. So do not offer. Upon adverb of degree. What is the certificate again? Kerto, ठीक है, आता तुमचं लक्ष झालं असेल, adverb म्हणजे काय, आणि ते कसं ओळखायचं, थोडंस आपण आणखी व्यवस्थित समजून घेऊया, आता एक फनी आहे, आतापर्यंत बोर्डाला जे पेपर विचारले गेलेले आहेत तर त्याचं जर निरीक्षण केलं तर एक छोटीशी गोष्ट तुमच्या लक्षात येईल छोटी आपण बोर्डाचे प्रश्न पाहणार आहोत काय आहे ती सगळं काय गमतीशीर गोष्ट मोस्ट ऑफ द टाइम वी ऍड ly टू एन ऍडजेक्टिव्ह टू गेट अँड ऍडवर्ब म्हणजे पहा ऍडजेक्टिव्हला उदाहरणार्थ आपण आपण पाहिलं नाईस नाईस काय झालं नाईस झालं नंतर ब्युटीफुल ब्युटीफुली ब्युटीफुल हे लक्षात घ्या अँड ऍडजेक्टिव्ह टू गेट अँड ऍडवर्ब बस बहुतांश वेळा आपण ऍडजेक्टिव्हला ly प्रत्यय लावतो आणि त्याचं काय करून टाकतो ऍडवर्ब करून टाकतो इथे शब्द दिलेत पहा नाईस त्याला जे वर्ड प्रत्यय लागलाय नाईस जी आता स्लोली होईल का नाही कारण स्लो काय आहे त्या ठिकाणी स्लोली हे ऍडवर्ब होईल परंतु ऍडजेक्टिव्ह मॉडिफाय करून होत नाही तर ते कशाला मॉडिफाय करून होते रे त्याचं निरीक्षण केल्यानंतर स्लो हे वर्ब आहे तर वर्बला मॉडिफाय करून होते हे नाऊनला मॉडिफाय करून होते तर हे वर्बला मॉडिफाय करून होते परफेक्टली हे पण नाऊनला मॉडिफाय करून होते क्विकली हे सुद्धा नामाला मॉडिफाय करून होते आता इथे थोडी आपल्याला ऍडिशन द्यावं लागेल मोस्ट ऑफ द टाइम वी ऍड ly टू वर्ब ऑर अँड ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवा वर्बला पण ईडी ly प्रत्यय लागू त्याचं ऍडवर्ब होऊ शकतं किंवा ऍडजेक्टिव्हला सुद्धा ly प्रत्यय लावून त्याचा आपण ऍडव्हर्ब करतो आणि आतापर्यंत जे तुम्हाला दोन प्रश्न विचारले गेलेले आहेत ते ly लावून तयार होणारे ऍडव्हर्ब त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत म्हणजे सोप्या लेवलचा प्रश्न आतापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी विचारला गेलेला आहे आधी तर थोडक्यात चार्ज दिलेला आहे पण जे ऍडव्हर्ब आहे त्याचा त्याचे काही प्रकार उपप्रकार दिलेले आहेत आपल्याला माहीत असावं फक्त वाचून घ्या पहिला आहे ऍडव्हर्ब ऑफ
manner. How many Vaishnavi Vidyalaya in the Tamil and what was degree? How much the Vaishnavi Vidyalaya in the Tamil and what was frequency? How often the Vaishnavi Vidyalaya in the Tamil and what was place? Where the Vaishnavi Vidyalaya in the Tamil and what was time? Where the Vaishnavi Vidyalaya in the Tamil Udharanartha, adverb of manner to the beginning part accidentally, beautifully, boldly. Almost, barely, completely. How much? Quantity that can be offered. Example, how often? Kiti where? Always, constantly, regularly, generally. It is used that way. Where? Kote. Above, anywhere, back, if we have chapters to do the Ali, where? Already, immediately, earlier, every day. Keep in tune. Any adverb? Ahir. For example, type of adverb. Ali, then just example, you can find it. Ahir. Jadi kita berfikir kayak udah kenapa ini terpau ya? Wasle udah kenapa? Look at the picture and read the sentence. Rima sings melodiously. Gati Rima, kesi gati melodiously. Pahit itu yellow ya perkele lagu ya. Tapi lagi kamu kuja kata. Kaya wasle mereka ada wasle pun dah melodiously. How? When the question is answered, how Rima sings, uttar yana rahe, melodiously. How ya question is answered, again, uttar gila, jasab. And kala kapal kaya unto, I don't know what, manners. He ate a heavy meal. Jevan kele jane, old bird, abdi, effect jevan kele lai. I ate a heavy meal. Adan, ate the other professional, which are answer? Kalakai, either I ate a heavy meal. Jevan kasa kisla, tar heavy kasa. Heavy has shakta ya tikani, adverb kundu ya tikani kaam, kurtu hai. Pabuk tu darna hai, we should trim our nail regularly. Mujhe apni jinna kahe, mere apni jinna kahe, same regularly kapli, whenever kapli, I do regularly. Ye regular sabda laga jana hai, yellow ay trakti laga jana, ahi. Mujhe sir, how often? Ye prashn jab apni uttar dete, kiti vela se nahi dekhte kapli kapli. Kya hai ye kare? Regularly. Adverb aane. Adverb three months. Then identify the adverb. The dog sat outside the kennel. For example, adverb of place. Thikana ki shil mai thi sangar. Jaise ki prashn kon da apko apko to Terdewish word, fear. Fear ni dalam masalah ni cara itu. Fear the dog sat, uttar kaya itu, outside. Outside ni jika ni kaya lalat, outside. Adverb. Uttar kaya itu lalat, adverb of place. Look at the picture and read the sentence. He goes to school every day. Adan, KJ adverb why? He kai sangte apne train? Time sangte ba. Kadi jaise to shayad, der roz shayad jaise. To kona ra prashne vichar kar apan, kriya pad adan. Kriya pad kon ta hi ta? Goes.
When does he go to school? When does he go to school? उत्तर काय होणार आहे? Every day. म्हणजे ते एवरी डे या ठिकाणी काय झालं? ऍडवर्ब झालं. आणि हे कोणतं ऍडवर्ब झालं? ऍडवर्ब ऑफ टाइम. कारण ते आपल्याला किती वेळा याची माहिती देते, म्हणून ते ऍडवर्ब ऑफ टाइम. Papu sir, look at the picture and read the sentence. Amit ran away quickly. Papu ran to the apple and he ran away. Ran a shabdala pan, prashna vicharla. Kashane, kasa pala mai to, how ran, how Amit ran, kasa pala mai to, quickly. Yalo ago, pratya hai, hai, chodan da apple ho, shabdo. Yalo ago, pratya hai, तुम्हाला निरीक्षणासाठी काही चित्र मिळतो. लुक ॲट द पिक्चर अँड आयडेंटिफाय द वर्ब ऍडवर्ब. Read sentence. My father came home early. My father came home early. Which is the action word? Came. That is the verb. Then we ask question to verb. When does my father come? And the answer is early. Early. प्रश्न विचारलेला आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य आपल्याला काय दिसते तर यलवार प्रत्यय. म्हणजेच हे काय आहे? ऍडव्हर्ब आहे. कम या वर्ब विषयी अधिक माहिती ते सांगतंय म्हणून त्याला आपण ऍडव्हर्ब असं म्हणणार. Came home early. The verb by which came. And in adverb by which early. Understand? आता पुढे जाऊया. परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात तर ज्यावेळेस ते काठिण्य पातळी वाढवली जाते त्यावेळेस कन्फ्युजन निर्माण करण्यासाठी काही प्रश्न असतात. तर दोन कन्सेप्ट आपले ते क्लिअर असले पाहिजेत. आतापर्यंत आपण शब्दांचे जे पार्ट ऑफ स्पीच पाहिले त्यातले दोन थोडेशा एकमेकाच्या जवळ जाणारे आहेत आणि त्याच परीक्षेला त्याला पर्याय देताना त्यामध्ये संमिश्र पर्याय तुम्हाला दिलेले असतात. काही ऍडजेक्टिव्ह देतात आणि त्यातून तुम्हाला ऍडव्हर्ब ओळखायला सांगतात. तर ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब हे वेगवेगळे आपल्याला व्यवस्थित ओळखता आले पाहिजे. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे तर ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. आता ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हटलं की आपण पाहिलं टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊ. आणि ऍडव्हर्ब म्हटलं लक्षात ठेवायचं नाही की टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. सम टाइप वर्ब. हा मग आता इथं मराठीमध्ये तुम्ही पाहिलं की नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द असतो हा आणि हा क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द असतो नाऊ. आता त्यानंतर एक उदाहरण आपण पाहूया. नाईस हे झालं ऍडजेक्टिव्हचं उदाहरण. हे झालं ऍडजेक्टिव्हचं उदाहरण. म्हणजेच त्याला त्या ठिकाणी जे नाईस हे ऍडजेक्टिव्ह आहे त्याला मॉडिफाय केलेलं आहे ऍडव्हर्ब मध्ये. आता एखादं उदाहरण पाहू आपण. रमेश लुक
됐습니다. 그러면 रमेश डज हिज होमवर्क, हिज होमवर्क इज नाइस, कसा आहे तर छान आहे. आता याचं ऍड ऑन वाक्य बघूया आपण. रमेश डज हिज होमवर्क नाइस. इथं नाही आलं, इथे नाही आलं की त्याला काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह. आणि नाईसली आलं की त्याला काय म्हणणार आपण? ऍडव्हर्ब. ही संकल्पना आपल्या लक्षात असू द्या. पायथन दोन्हीतला फरक आपल्याला समजण्यासाठी काही वाक्य दिलेले आहेत, त्यांचं वाक्य मी करतो. म्हणजे तुमच्या ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब याच्यामध्ये जे कन्फ्युजन आपल्याला होत असतं, तर ते त्यामुळे तुम्ही पायथन हॅप्पी इज त्याच ऍडव्हर्ब होताना काय होत आहे? प्ले हॅपीली. स्मूथ रॉक त्याच ऍडव्हर्ब काय होत आहे? रनिंग स्मूथली. गुड नाईट आता पाहिजे इथं गुड शब्द आहे, त्याच ऍडव्हर्ब वेल होत आहे पण तिथं यलवाय प्रत्यय लागत नाही. तर ज्यावेळेस आपण गुड आणि वेल हे एकच अर्थाचे शब्द आहेत, आपण सिनोनिममध्ये त्यांना वापरतो. परंतु ज्यावेळेस आपण गुड म्हणतो त्यावेळेस ते ऍडजेक्टिव्ह असतं, आणि ज्यावेळेस त्याला आपण वेल म्हणतो त्यावेळेस ते ऍडव्हर्ब असतं. हा ऍडव्हर्ब होतो म्हणजे ते काय करतं? ऍडजेक्टिव्ह मॉडिफायर ऍडव्हर्ब मध्ये. त्यानंतर इफिशियंट वर्क पुरेसं काम. इफ वर्क इफ पूर्ण क्षमते एल वाय प्रत्यय लागला त्याचं ऍडव्हर्ब मध्ये रूपांतर झालं. नंतर कॅज्युअल ड्रेस, ड्रेसिंग कॅज्युअल. इथं एल वाय, इथं तो एल वाय नाही आहे, परंतु बहुतांश वेळा त्या ठिकाणी एल वाय आलेला दिसतो आपल्याला. आता ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब ही संकल्पना स्पष्ट झाली असेल. लक्षात ठेवा नेहमी ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये फरक आहे. बहुतांश वेळा एल वाय प्रत्यय असेल तर त्या ठिकाणी त्याला आपण ऍडव्हर्ब म्हणतो. आणि एक लक्षात ठेवायचं की ऍडजेक्टिव्ह हे नेहमी नाऊनला डिस्क्राईब करत, नाऊनला डिस्क्राईब करत, नाही त्या शब्दाविषयी वर्कर्स विषयी. हे सगळे नाऊन आले, कॅज्युअल हे सगळे नाऊन आहे. आणि इकडे जर ऍडव्हर्ब पाहिजे तर ते नेहमी प्लेइंग, रनिंग, इटिंग, वर्किंग, ड्रेसिंग हे जर सगळे पाहिले तर हे काय आहे? वर्ब आहे, लक्षात घ्या. वर्ब आणि नाऊन, नाऊनला डिस्क्राईब केलं तर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणणार आहोत, वर्बला डिस्क्राईब केलं तर त्याला आपण ऍडव्हर्ब म्हणणार आहोत. आता प्रत्यक्ष परीक्षेमध्ये कसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात ते आपण प्रत्यक्षात पाहूया. आतापर्यंत दरवर्षी प्रश्न विचारला नाही. एक दोन ते तीन शिष्यवृत्ती परीक्षेला पाठवीच आहे ते प्रश्न विचारले गेले आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये ते विचारले गेले म्हणजे जी खूप वरती विचारले जाणार आहेत. लक्षात घ्यायचंय द बॉय स्लेट ही कविता आहे. साऊंडली पहा, लुक ॲट द पिक्चर, रीड द सेंटेन्स,
and find the answer. Read the question, identify the adverb. काय शोधायचं सांगितलंय adverb पर्याय दिलाय boy sound sounding happy. काय उत्तर sounding यावर प्रत्यय आहे आणि तो कोणाविषयी माहिती सांगतोय verb विषयी बॉय काय आहे नाऊन आहे साऊंड नाऊन आहे आता इथं बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी हे वापरत असतात फास्ट तुम्हाला वाटतं फास्टच जे ऍडवर्ब आहे ते फास्टली पण मुळात फास्ट हे स्वतःच ऍडवर्ब आहे लक्षात ठेवा अनेक परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे फास्ट हेच ऍडवर्ब आहे त्याला यवळ प्रत्यय लागत नाही त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे यानंतर आपण बोर्डाला यानंतर आपण बोर्डाला विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी अभ्यासूयात क्वेश्चन रीड द क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा फेब्रुवारी 2024 ला हा प्रश्न विचारलेला आहे काय प्रश्न काय आता प्रत्यक्ष पाहूया आपण We should cut our ears. We should cut our ears. हे तुमच्या लक्षात आलं असेल केस आपल्या इश्यूजना नेहमी आपल्या वर्गामध्ये शिक्षक सांगताना ऐकायला भेटते We should cut our ears dash dash. कसे कापले पाहिजेत पहिला आणि hardly, regularly, daily, recently. काय पर्याय विचार करा उत्तर तुमच सापडलंय कोणतं उत्तर आलंय रेग्युलरली केस कसे कापले पाहिजे नियमित पर्याय क्रमांक दोनचा कोण तुम्हाला त्या ठिकाणी रंगवावा लागेल हार्डली काही आपण कापत नाही एक म्हणजे काही वस्तू नाही टेरीमधी टेरीमधी म्हणजे मग वेगळं टेरीमध्ये आपण सतत लागवत नाही रिसेंटली म्हणजे आत्ताच आत्ताच नाही तर ते रेग्युलर तर कोणता शब्द येईल रेग्युलर त्यानंतर पहा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन हा प्रश्न आपण पाहिला हा प्रश्न 2017 ला विचारलेला आहे 2017 हा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह We should cut our ears. त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे जसा 2023 प्रश्न होता We should cut our nails. मॉडल ऑफ बोलणे वापरलेले का शूड आणि काय सांगतोय खरे गोष्ट आपण केली पाहिजे यासाठी ते मॉडल ऑफ बोलणे वापरलेलं आहे डेली फर्स्ट पहिला आहे डेली दुसरा आहे अर्ली तिसरा आहे रेग्युलरली आणि चौथा आहे केअरलेसली रीड द आन्सर अँड फाइंड आउट द करेक्ट आन्सर वी शुड कट आवर नेल्स हा डेली होईल का तर नाही रोज आपण कापू शकत नाही अर्ली पण होणार नाही केअरलेसली कापले तर आपल्याला जखम होईल पर्याय काय आहे बरोबर रेग्युलरली पर्याय क्रमांक 1
एकदा बोर्ड तुम्हाला तिथे कन्फर्म घेऊन अपेक्षित आहे. अंडरस्टँड? तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तिथे कॉमेंट बॉक्स मध्ये टाकले तरी चालतील. आज आपण काय काय पाहिलं पाठामध्ये, सुरुवातीला आपण पार्ट ऑफ स्पीच पाहिले. पार्ट ऑफ स्पीच मध्ये आपण नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडव्हर्ब, इंटरजेक्शन, त्याचबरोबर कंजंक्शन, इंटरजेक्शन आणि प्रीपोजिशन हे केवळ अव्ययीकरण त्या ठिकाणी पाहिले. नंतर आपण ऍडव्हर्ब कडे आलो. ऍडव्हर्ब कडे आल्यानंतर ऍडव्हर्ब विचारण्यासाठी कोणते प्रश्न वापरले जातात त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला. नंतर ऍडव्हर्बचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यामध्ये ऍडव्हर्ब ऑफ मॅनर होतं, ऍडव्हर्ब ऑफ डिग्री होतं, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी होतं, ऍडव्हर्ब ऑफ टाइम होतं आणि ऍडव्हर्ब ऑफ प्लेस होतं. हे पाच प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले. त्यानंतर त्याची काही उदाहरणं पाहिली. त्याचबरोबर परीक्षेला आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी ऍडव्हर्ब आणि ऍडजेक्टिव्ह यांचं मिश्रण दिलेलं असतं. या दोन्हीमध्ये मुख्य फरक काय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासला. आणि शेवटी आपण या ठिकाणी बोर्डाला आलेले प्रश्न या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. तर हा अतिशय सोपा, इट इज व्हेरी इझी टॉपिक इफ यू स्टडी वेल. जर तुम्ही चांगला अभ्यास केला स्टडी वेल ऍडजेक्टिव्ह आलं पाहिजे तर तुम्हाला निश्चित हा प्रश्न सोडवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये टाका, त्यांची उत्तरं या ठिकाणी दिली जातील. थँक्यू फॉर लिसनिंग. तुम्ही शांतपणे हा तास ऐकून घेतला त्याबद्दल मी प्रमोद शिर्के, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगेवळे, आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा इंग्रजीचा ऍडव्हर्ब चा जो टॉपिक आहे त्याचा हा तास संपला असे जय. नमस्कार. धन्यवाद शिक्षक सर. सर मी काय धन्यवाद शिक्षण याबद्दल Terima kasih.